तर विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? अभ्यास करताय ना? तर जे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झाम दिली असेल त्या विद्यार्थ्यांचा निकाल तर लागला आहे, पण काहींना अजून जो सर्व जो प्रत्येक विषयाचा निकाल असेल तो सर्व निकाल पाहिल्यानंतर नक्की त्याचं रूपांतर ग्रेडमध्ये कसं करायचं हा एक प्रश्न पडला असेल. पहा, आत्तापर्यंत काय असतं, 12वीपर्यंत सर्व जे विषय असतील त्या सर्व जे विषयांचं मार्क्सची बेरीज केली आणि त्या प्रत्येक जे सब्जेक्ट असतील त्या सर्व मिळून ज्या मार्क्सचं डिवायडेशन करून इंटू 100 केल्यानंतर तुम्हाला टक्केवारी येऊन जायची. पण बेस या ॲग्रीला तसं नसतं. या ठिकाणी जे टक्केवारी आहे ती टक्केवारी तर असतेच, पण त्यामध्ये ग्रेडमध्ये सुद्धा त्यांचं रूपांतर असतं आणि त्यामधील जे ग्रेड असतात, डिस्टिंक्शन ग्रेड किंवा डिस्टिंक्शन कसं मिळतं, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड, अशा प्रकारचे ग्रेड्स आहेत ते असतात तर कसे, तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे. एका कॉलेजचा आपण निकाल पाहणार आहोत आणि त्याच्यावरून तुम्ही ग्रेड पॉईंट कसे कॅल्क्युलेट करू शकता हे देखील पाहूयात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत का पहा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की ग्रेड काढतात तर नक्की कसा. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, हा जो सब्जेक्ट आहे तो आहे AHDS, म्हणजेच हा असणार आहे 1+1=2 चा सब्जेक्ट आहे हा, आणि हा रिझल्ट आहे सेमेस्टर फर्स्टचा. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून हा जो रिझल्ट आलेला आहे त्या रिझल्टमधील जो फर्स्ट क्रमांकाचा आहे, पहा, कसबे प्रशांत सज्जन या विद्यार्थ्याला मिडला 9 मार्क्स, युनिव्हर्सिटी थेअरी एक्झामला 21, टोटल 30, लॅब वर्कसाठी 8, प्रॅक्टिकलसाठी 34 आणि तसे टोटल 42, आणि दोन्ही मिळून 72 असे मार्क्स आहेत. पहा, म्हणजेच हे जे 1+1 असल्यामुळे 100 मार्कचा पेपर असणार आहे हा, आणि यामधील 72 पडले म्हणजेच 72% झाले. आणि या ठिकाणी ग्रेड पॉईंटसुद्धा 7.2 दाखवते. पहा, म्हणजेच टक्केवारी जर असेल तर 72 म्हणजेच हे 100% असणार आहे आणि जो ग्रेड पॉईंट आहे तो 10 असतो, म्हणजेच 7.2. ओके, आणि तुम्ही अशा प्रकारे सर्व जे सब्जेक्ट्स आहेत त्याचे जरी ग्रेड पॉईंट प्लस केले तरी काही हरकत नाही. आणि त्याचप्रमाणे जे क्रेडिट आहे, या ठिकाणी क्रेडिट 14.4 दिसते. पहा, ते नक्की आलं आहे कसं, तर जे मार्क्स आहेत टोटल मार्क्स 72 आणि त्याला भागिले 5 केल्यानंतर 14.4 इतका आन्सर येईल. पहा, त्याचप्रमाणे तुम्ही दुसरं कोणतेही करून पहा, यांमधील तुम्ही कोणतेही पाहिलं तरी पण तुम्हाला समजून जाईल. या ठिकाणी पहा, 90 आहे, 90/5 या ठिकाणी 18 आहे, म्हणजेच याचं रूपांतर झालं क्रेडिट पॉईंट्समध्ये. आणि जे सर्व जे क्रेडिट्स आहेत या ठिकाणी, आता पहा, हे जे AHDS आहे त्याचं क्रेडिट आहे 2. अशा प्रकारे सर्व सब्जेक्टचं तुम्ही क्रेडिट सर्व जे प्लस करा, काहींचं 3 असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पलसाठी पहा, या ठिकाणी 2 आणि 2 = 4 आणि 3 = 7 झालं. आणि जर AHDSला क्रेडिट पॉईंट जर 10 असतील, नंतर या ठिकाणी एक्सटेन्शन घ्या, एक्सटेन्शनला जर तुम्हाला क्रेडिट पॉईंट जर 15 असतील आणि जर तुम्हाला ॲग्रोसाठी
ॲग्रोसाठी जर क्रेडिट पॉईंट 15 असतील तर या सर्वांची बेरीज म्हणजे 40 झाली. आणि या ठिकाणी 7 आहे आणि 40 भागिले 7च्या पुढे एक शून्य लावा इंटू 100 किती होते पहा. 40/70 याचं आन्सर येत आहे पहा 0.57. 0.57 गुणोली 100 केल्यानंतर तुम्हाला येईल तुमची टक्केवारी 0.57 इंटू 10 केल्यानंतर तुम्हाला येईल तुमचा ग्रेड पॉईंट. किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना असंही करू शकता, हे जे सर्व जे ग्रेड पॉईंट्स आहेत प्रत्येक सब्जेक्टचे ते तुम्ही ॲड करू शकता किंवा त्या सर्वांची बेरीज करू शकता आणि त्याला जेवढे सब्जेक्ट्स आहेत तेवढ्या सब्जेक्ट्सनी डिवाईड करू शकता. यातूनच तुम्हाला मिळणार आहे तुमचा GP म्हणजेच ग्रेड पॉईंट. तर मित्रांनो, इतकं सिंपल आणि सरळ या ठिकाणी आहे. काही विद्यार्थ्यांना हे क्रेडिट पॉईंट नक्की काय आहे यामध्येच कन्फ्युजन असेल, तर मला अशी आशा आहे की तुम्हाला यामधील ग्रेड पॉईंट कसं काढायचं, परसेंटेज कसं काढायचं हे तुम्हाला समजलंच असेल. आता भेटूया पुढील लेक्चरमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.